विडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी परताव्यासाठी संस्था चालकांकडून फॉर्म भरून देण्याची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेनं केली. या मागणी संदर्भात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं भविष्य निर्वाह निधीच्या विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. गेल्या अनेक महिन्यांपासून पीएफ कार्यालयाकडून विडी कामगारांचे क्लेम्स स्वीकारले जात नाहीत, कारण संस्था चालकांकडून फॉर्म भरून देण्याची मागणी करण्यात येत आहे. पीएफ कार्यालय कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आधार नसताना संस्था चालकांकडून जी फॉर्म भरून देण्याची सक्ती करत आहे ती वेळीच थांबवून विडी कामगारांच्या सर्व परताव्यांच्या दाव्यांची सेटलमेंट करावी अशी मागणी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांनी केली. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरचे विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधीक्षक माननीय डॉक्टर हेमंत तिरपुडे साहेबांना मी निवेदन द्यायला आलो की ज्या लोकांनी या वर्षभरामध्ये पेन्शनचा लाभ मिळावा, भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळावा अशा प्रकारचा अर्ज केल्यानंतर त्यांनी त्या क्लेमला किंवा त्या अर्जाला बीडी मालक व्यवस्थापकांनी जबाबदारी घेतली पाहिजे अशा प्रकारचे फॉर्मॅट तयार करून त्याला द्या असं म्हणतात. बीडी मालक लोक ते तयार नाहीत. एकीकडे बीडी मालकामध्ये आणि या पीएफच्या ऑफिसमुळे याच्या अधिकाऱ्यांना दोन्हीमध्ये कामगार भरडला जातोय. हे पेन्शन आणि फंड हे निवृत्तीनंतर मिळत आहे. निवृत्ती होऊन घरात बसावं तर आपल्याला असं त्या पैसे चार पैशाने काय तर खावं, किंवा पैसे नाही आले तर सून मुलं चांगलं बघत नाहीत अशा दुःखामध्ये बळ टाकणारा विषय आहे. सर्व जनतेचा नोकर आहे असं असून देखील आम्हाला चांगल्या वागणूक दिल्या जात नाही, चांगल्या प्रकारे एक त्या ठिकाणी सुविधा देत नाहीत आणि अर्ज स्वीकारण्यासाठी सुद्धा आकलून दिलं जातं अशा प्रकारची वागणूक जर दिलं किंवा आमचा प्रश्न नाही सुटला तर तीव्र आंदोलन करणार.